नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। महाभरती 2019 साठी तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे। नुकतीच सरळ सेवा पद्धतीने होणाऱ्या भरतीची एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। महत्वाचं म्हणजे ही भरती जाहिरात आहे ती सर्वांसाठी प्रसिद्ध झालेली आहे, कारण या भरतीमध्ये अभियंता ते शिपाई या सर्व पदांसाठी ही भरती होत आहे। वर्ग क व वर्ग ड या पदांच्या सरळ सेवा भरतीची जाहिरात आहे, ज्यामध्ये 14 वेगवेगळी पदे ही भरली जाणार आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल थोडक्यामध्ये माहिती घेणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्या अगोदर मित्रांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्याबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा। चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला डेली महत्वाचे जॉब रिलेटेड सर्व अपडेट्स आमच्या चॅनलमार्फत मिळत राहतील, कारण यापुढेही मित्रांनो महाभरतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये अनेक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार आहेत। तिचे सर्व लेटेस्ट अपडेट्स तुम्हाला आमच्या चॅनलमार्फत सर्वात अगोदर मिळून जातील। तर बघा मित्रांनो, या भरतीचं वैशिष्ट्य म्हणजे सरळ सेवा पद्धतीने ही भरती होत आहे, फक्त एक एक्झाम आहे। आणि दुसरं आणि महत्वाचं म्हणजे जी कॅन्डिडेट मला अनेक जण विचारत होते 8वी पास 10वी पासवर होणाऱ्या भरतीबद्दलची, त्यांच्यासाठी एक चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध राहिलेली आहे, कारण शिपाई हे पद त्याचबरोबर मदतनीस किंवा ड्रायव्हर यासारखे अनेक पदे या भरतीमध्ये भरली जाणार आहेत। टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज बघा, टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज 856 जागा आहेत ज्या भरल्या जाणार आहेत या जाहिरातीसाठी। इतक्या पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। त्यानंतर बघा पदे, पदाचे नाव बघा, 14 वेगवेगळी पदे आहेत। त्यातील पहिलं पद आहे बघा कनिष्ठ अभियंता स्थापत्य अर्थात सिव्हिल इंजिनियर या पदासाठी ही भरती होत आहे। दुसरं पद आहे कनिष्ठ अभियंता विद्युत व यांत्रिकी, हे पद दुसरं पद आहे। हे दोन्ही टेक्निकल पद आहेत मित्रांनो। त्यानंतर तिसरं पद बघा लघुलेखक निम्न श्रेणी या पदासाठी भरती होत आहे। चौथं जे पद आहे ते वरिष्ठ लेखापालचं आहे, हे एक महत्वाचं पद आहे। पाचव्या पदासाठी बघा सहाय्यक पद खूप महत्वाचं आहे मित्रांनो, कारण यासाठी क्वालिफिकेशन जे तुमचं असणार आहे ते कोणतीही पदवी असू शकतं, ज्याबाबत आपल्याला अजून क्लॅरिटी मिळायची आहे। सहाय्यक या पदासाठी भरती होत आहे। त्यानंतर बघा सहावं पद लिपिक टंकलेखक, अनेक कॅन्डिडेट लिपिक या पदासाठी तयारी करत असतात, त्यांच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट आहे, ते या पदासाठी नक्की प्रयत्न करू शकतील। सातवं पद बघा भूमापक, हे अगेन टेक्निकल पद आहे, भूमापक पदासाठी भरती होत आहे। जे आठवं पद आहे ते तांत्रिक सहाय्यक या पदासाठी भरती होत आहे, तांत्रिक सहाय्यक। त्यानंतर बघा जोडारी, नववं पद आहे, एक नवीन पद आहे, जोडारी या पदासाठी भरती होत आहे। दहावं पद बघा पंप चालक, या पदासाठी सुद्धा भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। वीज तंत्री हे एक पद आहे। अकरावं पद, बारावं पद बघा वाहन चालक ड्रायव्हर, मला अनेक कॅन्डिडेट ड्रायव्हर या पदासाठी भरतीची माहिती विचारत असतात, त्यांच्यासाठी या ठिकाणी एक चांगली संधी उपलब्ध झालेली आहे। महाराष्ट्र शासनामार्फत नोकरी करण्याची तुम्हाला चांगली संधी वाहन चालक या पदासाठी इथे उपलब्ध झालेली आहे। त्यानंतर बघा तेरावं जे पद आहे ते शिपाई, अनेक कॅन्डिडेट शिपाई या पदासाठी सुद्धा प्रयत्न करत असतात, त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगली संधी। शिपाई हे पद भरपूर कॅन्डिडेट यासाठी अप्लाय करू शकतात, कारण यासाठी क्रायटेरिया जो ते क्वालिफिकेशन मागणार आहेत ते मिनिमम मागणार आहेत, त्यानुसारच तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। जे 14वं पद आहे शेवटचं मदतनीस, शिपाईसारखंच पद आहे मदतनीस हे सुद्धा, आणि यासाठी सुद्धा ही भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। सांगितल्याप्रमाणे टोटल 856 जागा आहेत तुम्ही बघितल्या। तर मित्रांनो, यातील काही पदे जी आहेत ती टेक्निकल आहेत, ज्यासाठी टेक्निकल क्वालिफिकेशन ते मागू शकतात, मात्र जसं की सहाय्यक किंवा वाहन चालक किंवा शिपाई या पदासाठी ते रेग्युलर जे क्वालिफिकेशन असतं त्याची मागणी करू शकतात, त्याबद्दल आपल्याला क्लॅरिटी मिळायची आहे। हे बघा जाहिरात मित्रांनो, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात ही भरती होत आहे, ज्याचं मुख्यालय मुंबई येथे आहे। महाराष्ट्र शासनाने अंगीकृत हा कार्यक्रम आहे। सरळ सेवा भरती 2019 या टायटल अंडर ही भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। वर्ग क आणि वर्ग ड या पदांसाठी ही भरती होत आहे। सांगितल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळ्या पदांची तिने माहिती दिलेली आहे। टोटल 14 संवर्गातील 865 रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। त्यानंतर बघा यासाठी रिक्त पदांचा जो तपशील आहे, कोणकोणत्या पदांसाठी किती पदे आहेत, त्यावर शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन, विहित केलेली वेतनश्रेणी तुम्हाला काय असणार आहे, सामाजिक आरक्षण कशाप्रकारे असणार आहे, समांतर आरक्षण कशाप्रकारे असणार आहे, नियुक्तीच्या अटी व शर्ती व ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याबाबतच्या सूचना महापरीक्षा पोर्टलवर तुम्हाला लवकरच मिळणार आहे। त्याबरोबर तुम्हाला महापरीक्षा पोर्टल बरोबरच MIDC India.org या वेबसाईटवर सुद्धा दिनांक 17/7/2019 सायंकाळी 6 वाजल्यापासून ते दिनांक 7/8/2019 रात्री 12 पर्यंत उपलब्ध आहे। संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। याबाबत सांगितल्याप्रमाणे मित्रांनो, एज्युकेशन क्वालिफिकेशनची माहिती त्याने अजून दिलेली नाही, मात्र जशी ती उपलब्ध होईल तशी मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे। त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, कारण खूप महत्वाची भरती आहे, खूप महत्वाच्या भरती जाहिराती प्रसिद्ध झालेली आहे। सांगितल्याप्रमाणे सर्व कॅन्डिडेट यासाठी तयारी करू शकतात, कारण मिनिमम क्वालिफिकेशन 8वी पास किंवा 10वी पास असणार आहे, त्यानुसार तुम्ही यासाठी प्रयत्न करून यासाठी तयारी करू शकता। याबाबत सिलेबस किंवा शैक्षणिक पात्रता
त्याचबरोबर एज लिमिट याची संपूर्ण माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणारच आहे. त्यामुळे नक्की आमच्याशी जोडून राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. याबद्दल काही डाऊट असतील नक्कीच कमेंट करा. त्याचबरोबर मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे आगामी काळात भरपूर जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत, त्यामुळे त्यानुसार तुम्हाला यासाठी तयारी करण्याची संधी मिळत आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून का होईना, परंतु जाहिराती प्रसिद्ध होत आहेत आणि त्याचा तुम्हाला या ठिकाणी उपयोग करून घ्यायचा आहे, कारण त्यानंतर जाहिराती फार कमी प्रमाणात ज्या आहेत त्या रिलीज होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला आताच चांगली संधी उपलब्ध होत आहे, त्याचं तुम्ही सुवर्ण संधी करायची आहे. सांगितल्याप्रमाणे तुम्हाला याबद्दल काय प्रॉब्लेम असतील, डाऊट असतील, नक्कीच कमेंट करून विचारा. मी त्यांची नक्की प्रयत्न देईन उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.